पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एवत येथील न्यू सोनल वाईन्स या ठिकाणी तळीरामांची आज एकच गर्दी दिसून आली। यावेळी न्यू सोनल वाईन्स यांच्याकडून सर्व नियम काटेकोर पाळून दुकान चालू केल्याचे दुकान व्यवस्थापकाने सांगितले। यावेळी सर्व ग्राहकांना मास्क शिवाय दुकानात येऊन दिले जात नव्हते, प्रत्येकाला सॅनिटायझर दिले जात होते, प्रत्येकाला 5 फूट अंतर ठेवण्यासाठी चौकोनी बॉक्स आखले गेले होते। पोलीस प्रशासन देखील तळीरामांची गर्दी होऊ नये याची काळजी घेत होते। यावेळी एका ग्राहकाने शासनाच्या दारू विक्री चालू करण्याच्या निर्णयाचे आभार मानले आहे। प्रतिनिधी मनोज कुमार कांबळे, महाराष्ट्र टाइम्स 1, दौंड, पुणे। यावत या ठिकाणी आलेलो आहे, वाईनच्या बुगाडलेले आहे। मी 4 तास या ठिकाणी थांबून मला 2 कंपे मिळालेले आहेत। आम्ही सरकारचं अभिनंदन करतो की यांनी चालू ठेवलं पाहिजे। सरकारला यापासून बहुत भरपूर मोठा महसूल मिळणार आहे आणि जनता ही याच्यापासून खूप आनंदात आणि शांततेत याचं स्वागत करत आहेत। लोकांनी याचं सहकार्य करावा आणि वाईनचा फे चालू राहिलं पाहिजे। तुम्ही आता किती पेनार आहे 2 खांब्यातले? 2 खांब्यातले मी रोज 90 पेत असतो। माझं पहिल्यापासून हे मला बाकीच्या माहीत नाही आहे किती वेळात काय नाही, पण मी 1 90 पॅक पिऊन जेवण करून शांततेत झोपत असतो आणि सगळ्यांनी हे सहकार्य करावा। वाईनशॉप बंद असल्यावर किती रुपयाला दारू घ्यायचे? वाईनशॉप बंद असल्यावर मी स्वतः 150 रुपयाची क्वार्टर ही 600 ते 700 रुपयाला घेतलेली आहे। वाईनशॉप बुगाडलेली आहे, बुगाडली। तुमचे पैसे वाचतात? भरपूर पैसे वाचतात। ह्यापासून सरकारला खूप मोठा फायदा आहे। अर्थव्यवस्था यापासून थोडीफार का होईना पण सुधारणार आहे। सरकारने एकच निर्णय घ्यावा की डिस्टन्स ठेवून हा वाईनशॉपचा निर्णय कायमस्वरूपी चालू ठेवावा। काही कोणी किती पेनारा असला तरी गोंधळ होणार नाही आहे। फक्त जनतेने ह्या वाईनशॉपवाल्यांना सहकार्य केलं डिस्टन्स पाळून तर सगळ्यांच्या ज्या तळीराम म्हणतात ना तळीराम यांच्या मनोकामना पूर्ण होतील। लॉकडाऊनची परिस्थिती ही खूप शिस्तबद्ध आणि 6 महिने असून 2 महिने किंवा 4 महिने ही पाळावी एवढीच माझी इच्छा आहे। आणि सगळ्यांना सरकारला सहकार्य करावा, कुटुंबाला स्वतःच्या कुटुंबाला सहकार्य करावा एवढी माझी इच्छा आहे। दारू पिऊन काही लोक हाणामारी करतात घरी जाऊन? नाही, ते चुकीचं आहे। जे दारू पिऊन हाणामारी करतात बायकोशी बांधतात त्यांना सरकार पोलीस स्टेशन यांनी 100% कायद्यानुसार जे कायदा आहे त्यानुसार त्यांनी त्यांना शिक्षा करावी ही माझी विनंती आहे।